हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना भावानं बहिणीनो चला आज काय भावानं बहिणीनो काय सांगू तुम्हाला राव व्हिडिओ नाही सकाळपासून दाजीचा काय एक एक दिवस दाजीला लईच काम असतंय भावानं बहिणीनो काय सांगावं तुम्हाला हां आता काय म्हणते पाणी मारायचं बंद झालंय आणि काय दाजीला काम आहे उगं सांगतो काय बी पण आता काय तुम्हाला दाखी तर दाखिल्याशिवाय काय तुम्हाला बी कसं आहे विश्वास नाही बसायचा दाजीवर हो सकाळ धरून फळफळी आज नव्हती आले बघा मिस्त्री म्हणजे ते फरशीवाली सकाळी फोन लावला तर 8 वाजेपर्यंत 8 साडे 8 वाजल्या म्हणलं 7 ला 7:30 येतेच ना ती पण आज नेमकी आलीच नाही ती मग म्हणून ठेकेदारला फोन लावला तर म्हणले आज येणारच नाहीत बघा आता भावानं म्हणजे एक तर दिवाळीची चालली गडबड वरकावरकीची अजून किचननी मारलं तसंच राहिले बाकीचं सगळं तसंच राहिले कोणचंच काय पूर्ण नाही दोन खोल्या नेसत्या फरशी बसली त्याला व्हाईट सिमेंट नाही भरलेलं नाही काय नाही हां अजून दोन पुढच्या रूम राहिल्यात संडास बाथरूमच्या मधली बॉक्स मधली किंवा फरशी बसली नाही त्याला व्हाईट सिमेंट बसवायचं राहिलंय बाकीचं सगळं काही काय करावं भावानं बहिणीनं आता राहिलंय सगळं काम काय आता आज आमची अकलच गेली भावानं बहिणीनं मग आता नाईलाजाने म्हणलं चला प्लंबिंगवाला बोलूला म्हणलं प्लंबिंगवाल्याच तरी क्लिअर काम होईन ना झालंय किचन तर त्याचं कॉक फिक बसवून हां मागचं कॉक बेसिंगचं भांड संडास बाथरूममधलं टाकी नेली वर भावानं बहिणीनं बसवली टाकी सगळं कॉक फिक इथं सगळं पाईपलाईन सगळं करून घेतली दिवसभर भावानं बहिणीनं त्या मिस्त्रीच्या पाठीमागं म्हणा प्लंबिंगवाल्याबरोबर संघ हां आता पाईपलाईन अशी खाल्ली भावानं बहिणीनं तशी इकडून अशी इथपर्यंत पोरपर्यंत पाईपलाईन खाल्ली तिथून अशी परत इकडं कॉका तिकडं नेला खाली नेला म्हणजे आपल्या चिच नाही का ही चिच ही कॉपर आपला घराचा हो का ह्यो का दिसतोय का नळ पाहिला का हां पाणी तिकडं काढलं आता बोर पशी हिथं नाही आता पहिलं आपल्या आपल्या दारात होतं नाही हिथं होतं दारात आपल्या पहिल्यांदी हिथं आपला कट्टा बी बनला होता सिमेंटाचा ही दिसतोय हो का हां आता ही बंद केलं भावानं बहिणीनं दारातलं इथं आता डायरेक्ट तिकडं पाणी घेतलंय खाली हो का इकडं तिथं आता कट्टा बनवायचा आहे सिमेंटाचा कोपरे वापलं ह्या कोपरे वापलेला तिथं आणि तिथं सगळं आपलं ही इथं दारातच भांडीन कोंडीन ही सगळं इथंच होतं ना दारातच पण आता ती कोपऱ्या घ्यायचं आहे तिकडं मग सकाळपासून तुम्हाला सांगतो भावानं बहिणीनं उन्हातानात तो का तिकडे इतकं निबार खडक खडक सगळं तुटाना भावानं बहिणीनं हां आत बोन आत बोन आत बोन आता त्यो त्याला पाईपलाईन पुरवायची पुरायची होती ते प्लंबिंगवाला म्हणला बा लगेच तुम्हाला अर्जंटमध्ये सगळं हे करावं लागेल आता सांगा तुम्ही आता त्याची पुढं पुढं हां काय अंधार पडलाय तिकडं काय नाही इथून सांगा आवाज येतोय मला बोल तर बघू आतमध्ये काय म्हणते बायको नेमका आधार गुडफे तिकडं दिसत नाही एवढं क्लिअर ती बंद केलं नाही ती आता हा मग ती मी काय म्हणतोय ती खालचं आहे ना पेक नाही केलं म्हणून ती पाणी येते बाकी दुसरं काय नाही त्याला सिमेंट असं गोल लावावं लागतं तेव्हा पाणी डायरेक्ट खाली बरोबर म्हणून ती पाणी वर येते मी म्हणतोय तर नाही नाही अरे माझ्या तिने तुला दाखवलं नाही का तिथं आतमध्ये त्याला गोर असं सगळं बसावं लागतं क्लिअर करावं लागतं तेव्हा ती पाणी वर येत नाही माहिती का त्याला अजून बसवायचं बरं ती आता काय झालं इथून अरे मी काय म्हणतो तुझ्या लक्ष येत का ही अजून आहे ना उघ्या ही चिरा ही बिघड कुठतरी राहिले असं पाणी डायरेक्ट घेतो येत होत ना खाली गळत होत ना असं मग त्याच्यामुळं पाणी खाली जात असन ती आता काय बर काय बोल काय बरं बोललो तुम्हाला दरवाजा समोर आहे मी काय म्हणते दरवाजा आपल्याला असा कमी आहे कडा कमी म्हणते इथं बनवलं तर जमन घे मग त्याला काय एक आहे ना त्याची फरशी इथं राहील म्हणजे हे दरवाज्याच्या नेमनी हे आणि इतकं बसन कडा पडो खित म्हणजे असं दरवाजात नाही हा पण ती दरवाज्याच्या समोरच राहत आहे ना दरवाजा पटन आहे ना पूर्ण
Mă zbari, vartă de scaini. Arit că l-am zis, 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 arit तिकडे हाय ना बाबा 90 वरच्या साईडला हाय ना तिकडे निस्ता खडक आहे खडक ते झाडच हाय ना आपलं गुलाबाचं झाड जेवढं आपण लावलं तिथे तेवढं तिथे खडा होत नव्हता पण काय आता हे मुळ्या आहेत ना झाडाच्या तिकडे खडक असू दे ना काय असू दे एकदा लावलं ना ते बरोबर खडक फोडून आत मध्ये शेम शिरत्यात आणि ती गज ठोकाय येतो आपण जाळी त्याला लावायची होती ना शेळ्या वाकऱ्या येतात ना त्याच्यामुळे पेक करायचं होतं ती पण ती काय त्याचा गज ठोकणार मला बघू म्हणलं त्याचं नंतर आता काय आणि त्याच्यात काय झालं घराचं काम चालू झालं तर तसंच राहिले कारण नाही जाळी टाकली नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण लई त्रास झाला त्या पाईपलाईन खोदायला आहे ना मला पलीकडून तिकडे मग खडक होता ना जेम झालं भावानं बहिण हात गळठून गेलं माझं तिथं खांता खांताच आणि आज त्याच्यामुळं दिवसभर त्या प्लंबिंगवाल्याच्या मागं असल्यामुळं आहे ना मला व्हिडिओला टाईमच नाही मिळाला बनवायला काय करणार मग आता आज मग विचार केला होता म्हणलं चला टाकता येईन म्हणलं पण नाही जमलं पण फरशीवाल्याने बी आज सुट्टी हाणली दुसऱ्या कामावर गेली बघा ना बहिण इकडे कामावर येण्याच्या ऐवजी आता म्हणले बा उद्याच्याला येतो दोन दिवसात तुमचं करून येतो पण तीच झालं ना पसारा कवा काय करायचं भाऊ ना बहिण हां जाऊ दादा काय करता मस्त तर आले जेवायला आपलं बघ दिवाळीच्या आधी व्हायला पाहिजे दिवाळीच्या आधी व्हायला पाहिजे पण जे व्हायचं तीच होणार आता मी बी काय म्हणतोय अजून लई काम आहे त्यांना दोन दिवसात नाही होणार ही काम बघा तुम्ही तुम्हाला तर मी दाखवणार देत ते मिस्त्री मस होऊन म्हणतोय ठेकेदार की दोन दिवसात तुम्हाला करून देतो पण होणारच नाही काय आता सगळं ओके केलंय भावा ना बहिणू फिटिंग सगळी करून टाकली प्लंबिंगची काहीच नाही ठेवलं तुम्हाला आता आधार आहे भावा ना बहिणू नाही तर तुम्हाला सगळं आहो नाही नाही फडक नाही काढले काढलेलं नाही फडक ती मग अजून घर कच भरले काढायचं आता वर टांगलाय पाय आता नाही काढायचं आणि त्याला खाली जाळी कस काय येईन जाळी त्याला एवढी अशी जाळी त्याला नाही नाही आणि ते त्याला कुंपून ठेवलेले फडक नाही काढलं हिकडून चालू करू सारे घरात पाणी झालंय काय नाही जाऊ दे काढू त्याला पाईप काय त्याला काय लगेच काढाय पण बंद झालं पाणी आता ते मग अशी मी सगळी केलं ती काढून घेतलं पाणी त्याचं सगळं भारी लय भावा ना बहिण भारी झालंय बरं का आता अंधार आहे त्याच्यामुळे दाखवायला नाही बरं का जमत अंधार आहे ना लाईट नाही तिथं काय नाही बिशिंग आपलं बिशिंगचं पाणी चालू करून बघितलं टाकी फिकी जोडली ना मस्त पैकी हा शिवन्या आंघोळ केली आतमध्ये शॉवर खाली होय शिवन्या इकडे ना शॉवरचं उद्घाटन केलं शिवन्याने कस काय वाटलं मग आंघोळीचा हा शॉवर चालू करून आंघोळ केली शिवन्याने तरी अजून गिझर बसवायचा आहे मग गरम पाणी चालू झालं मग तर काय बोलायचं नाही भाऊ मग शिवन्या तर काय हालायचीच नाही तिथून मग आंघोळी अरे ती फक्त चेक केलंय आपण सगळं ना त्याचं अजून ते सप किचनचं काम व्हायचंय नेमकं सगळं काय म्हणून ती काढ नाही मला काय माहिती आता तुमचं बाबा काय कुणी आता त्यातून लिकीत पाणी बाहेर निघण म्हणून काय आता माणसाच्या डोके दे का होय सुमन बाई हा आता आजच बसवलंय भावा ना बहिणी सगळं
माहिती नाही नाही कुठं काय नाही काय काहीच नाही हं लईलाईन पाईपलाईन फिरवली बा म्हणून हं बोरचं पाणी आहे ना बोरचं पाणी पियायचं पाणी सेपरेट लाईन करून आतमध्ये नेलं किचनमध्ये डायरेक्ट दोन कॉक होते ना दहा आहेत ना दोन कॉक गरम पाण्याचं नाही घेतलं त्याला तिथं डायरेक्ट आपलं पियायचं पाणी ही काही पाईपलाईन खाल्ली नाही इथून डायरेक्ट पियायचं पाणी सेपरेट केलंय आणि वरच्या टाकीत पाणी सेपरेट केलंय दोन कॉक बोलवायला टाकले त्याला डायरेक्ट ते बोलवायला बंद केला ना तिकडचा की इकडं लगेच आपलं बोरचं पाणी पियायला जाणार पियायचं पाण्याचं कॉक बंद केलं की मग टाकीत जाणार सगळं सिस्टीम करून घेतली एकदम ओके मध्ये वारे असं काय नाही 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 पण मी वर मी वरच कॉक बंद करणार आहे वाहन म्हणून टाकीचं जे खाली पाणी सुटतं ना त्याला बोलवायला टाकलेले ना बंद करायचं दोन बोलवायला टाकलेत वर एक बोरच बोरमध्ये पाणी वर जायचं एक बोलवले ती बंद करायचं आणि एक खाली टाकीतून खाली उतरायचं तिथं एक बोलवले म्हणजे बंद करायचं वरचं पाणी सिस्टीम करून घेतली लय भारी सिस्टीम काय सांगायची बेसिंगचं संडास बाथरूमचं बी संडास बाथरूमचं बी तुम्हाला आता कसं आहे उद्या सकाळी उजेडात दाखवीन भावना बहिण त्याला कॉक फेक बसवून पाणी चेक सगळं करून घेतलं त्याच्याकडून जे प्लम्बिंगवाला आहे ना त्याच्याकडून सगळं कॉक चालू करून घेतलं ओकेमध्ये सगळं पाणी येतंय काहीच अडचण नाही आपल्याला आता फक्त आपली वाट बघायची काय की आपलं किचनचं हे समोरचं सगळं काम खोऱ्या फिल्याचं काम करून घेतलं ना की मग काय अडचण नाही मग करू ना होय भावानं बघ ना वरचं काम करायचं आपल्याला म्हणजे आपल्याला दरवाजा इकडून पायऱ्याने जायचं वर जायचं इकडं ह्या घराचा इकडं इकडं जायचा संबंध कट वर करू आपण डबल चा वरचा मजला आणि ती इकडं त्याला फक्त एक काम कर ती जर इकडं आलं पायऱ्या चढून तर काय म्हणू नको बोलू नको खवळू नको आता ही बी दुसरी आई म्हणल्यानंतर भावा ना बोलू काय म्हणायचं तुम्हाला बरं चला भावा ना बोलू ना काय तुम्हाला सांग का सिस्टीम आपली पाईपलाईन केलेली दाखवतो आता लई टाईम झाला आहे का नाही येतो कॉक केलेला दाखवलाय तुम्हाला पाईपलाईन अशीच पुरून नेली डायरेक्ट अशी हो का ही पाईपलाईन इकडं बोरला आपल्याला बोर ठिकाणी बोरला बी सिस्टीम करून घेतली डायरेक्ट हो का एवढी कच इथं एक कॉक टाकला इथं एक कॉक काढला डायरेक्टच ही अशीच पाईपलाईन सरळ इकडे नेली बघा ओके आपली वर बोरची वरच्या टाकीची पाईपलाईन नेली आता अंधारात काही बघा ही पाईपलाईन गेलेली बुजायचं राहिलंय मायाकून बरं का तसंच पण चला असू दे भावा ना बहिणीनो आणि तिकडे ह्याला जोडून आहे ना चालू करून बघितलं सगळं क्लिअर की आता हिथून हे आपला टॉमी झोपला इथूनच अशी पाईपलाईन मागं नेली डायरेक्ट आपली घरात इकडून पाईपलाईन नेली काय बुजलंय मी सारं दगडं फिकडं सारी उचलायची राहिल्यात गाम्याली खोरी सगळं जागे हो का आहे का दिसतंय का हां आता हो का भावा ना बहिणीनो किती मटेरियल उरलंय हो का आता हे परत रिप्लेस करायचं दिसतंय का तुम्हाला मटेरियल बघा काय म्हणती काय म्हणायचं तुला पैसा आणून द्या माझ्याकडे असं म्हणायचं होतं मला बाकी दुसरं काय नाही म्हणायचं देऊ ते आणून गुंडाळ चाल तुमचा भरोसा नाही शिमिटाच्या वण्या आणा त्यात आणि ना कमी पडलेल्या बर 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 चालतंय हो का आता ही पाईप एवढं उरलं आता पाईप परत रिप्लेस करायची होती ही अलीकडचा पाईप नाही येणार बरं का पण पलीकडचे काहीच वापरलेलं नाही ती घेतेन ती हो का अजून इथं मटेरियल राहिले पाहिलं का ही मटेरियल रिप्लेस करायचं जीव आता ते मला म्हणला होता आम्हाला मिस्त्री प्लम्बिंगवाला की जेवढं उरण मटेरियल तेवढं माघारी द्यायचं चला मग भावानं बहिणीनं कसं आहे आता बघू आता उद्या मिस्त्री येतात का नाही फोन करतो आता त्यांना आणि बोलून घ्यावं लागेल त्यांना कारण काय मला तर सकाळीच म्हणल्या तर आम्हाला दोन दिवसात तुमचं काम फायनल करून घेतो तर बघू आता नेमकं आहे का नाही भावानं बहिणीनं
बर चला मग बाबा ना बहिणू कसं आता आता ही सारा पसारा फिसारा सगळा मला हे दगडं दुगडं पाडेल हे सगळं ती पाईपलाईन उघडी आहे जेवढी आहे ती इथं इकडं तिकडं सगळं काम करायचं आहे बाबा ना बहिणू म्हणजे उद्याच्या आपलं किलर सगळं आताच फायनल करावं लागेल हिचं सगळं व्यवस्थित करावं लागणार आता तिथं ती बुजवायचं आहे ही इकडं तिकडं दगडं दुगडं पाडेल सगळं सगळे उचलून टाकावं लागते तिथं ती बुजवायचंय चला मग बाय बाय मग सगळ्यांना भेटू आऊ वल्ल जाऊन आता काय जाऊन दे मसलं पाणी मारलं आता होय भावन बहिणी.